ओखी चक्रीवादळाचं मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरचं संकट आता दूर झालंय, पण जाता जाता ओखीच्या प्रभावानं मुंबापुरीला ऐन हिवाळ्यामध्ये अक्षरशः धुऊन काढले. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत जवळपास 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्यातला 142 वर्षातला हा सर्वाधिक पाऊस होता आणि आता मात्र ओखीचं हे संकट दूर झालेलं आहे. महाराष्ट्रासह गुजरातवरचाही ओखीचा धोका आता टळलेला आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, आपण बघितलं कालपासून ओखीचा प्रभाव कसा मुंबापुरीमध्ये होता आणि पावसानं अक्षरशः मुंबईला धुऊन काढलं, मात्र जो डेटा गेल्या 24 तासांमध्ये मिळालेला आहे त्यानुसार मुंबईत जवळपास 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्यातला हा 142 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. ओखीचं संकट आता दूर झालंय, मात्र काय सांगता येतंय, हा सगळा जो रेकॉर्ड आहे तो कालच्या पावसानं मोडलेला आहे काय, याबाबत आणखी सविस्तर कळतंय. ओखी वादळामुळेच हा पाऊस जो आहे तो काल संपूर्ण मुंबई शहरामध्ये पडत होता. जवळपास गेल्या 24 तासाचा जर विचार केला गेला, एकूण पाऊस न जाता गेल्या 24 तासाचा विचार केला गेला तर कुलाबामध्ये 82.2 आणि त्याचबरोबर सांताक्रूजमध्ये 53.8 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. परंतु IMD जे अंदाज दर्शवला होता की जे वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेनं येऊ शकतं आणि थोड्या बहुत प्रमाणात त्याचा प्रभाव जो आहे तो मुंबईला जाणवू शकतो, परंतु ओखी वादळाचं संकट जे आहे ते मुंबापुरीवरून दूर झालेलं आहे. सकाळपासून थोडं ढगाळ वातावरण होतं, परंतु मी तुम्हाला दाखवतो दादर चौपाटीवरचं हे दृश्य आहे, ज्या ठिकाणी आता ऊन देखील पडलेलं आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात. आता जे महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे लोक आहेत ते देखील आता चौपाटीवर सोडलं जात आहे त्यांना, त्यामुळे एकंदरीतच गेल्या 2-3 दिवसांमध्ये जे वातावरण मुंबापुरीवर ढगाळ वातावरण होतं ते आता तळलेलं आहे आणि ऊन जे आहे ते ऊन आता मुंबईच दिसतून येत आहे. आणि एकंदरीतच जे ओखी वादळाचं संकट महत्त्वपूर्ण होतं, कारण महापरिनिर्वाण दिन आणि जवळपास 7-8 लाख अनुयायी गिरगाव हे आपल्या दादरच्या चौपाटीवर येतात, तर त्यांचं नियोजन जे आहे ते काल कोलमडलं होतं. परंतु आता पाऊस सकाळपासून नसल्यामुळं एकंदरीतच हे नियोजन जे आहे ते आता पुन्हा व्यवस्थित घडी बसलेले आहे. जे अनुयायी येत आहेत त्यांना व्यवस्थितरित्या त्यांना अभिवादन करण्यासाठी वाव देखील मिळतो, कारण पाऊस नाही आहे. एक महत्त्वाचं गोष्ट आहे की ओखी वादळाचं संकट हे दूर झालेलं आहे आणि जो काय पाऊस पडला आहे तो ओखी वादळामुळे पडला होता. आणि जो 142 वर्षातला सर्वात जास्त डिसेंबर महिन्यातला पाऊस आहे, कारण डिसेंबर महिन्यात साधारणतः पाऊस कधी मुंबई आणि महाराष्ट्रात कधी पडत नाही, परंतु काल ओखी वादळाच्या संकटामुळे हा पाऊस जो आहे तो संपूर्ण किनारपट्टी भागात आणि मुंबईत आणि आतल्या अंतर्गत भागात देखील पडल्याचं होतं. परंतु डिसेंबर महिन्यातला हा सर्वाधिक जास्त उच्चांक जो आहे तो नोंदला गेलेला आहे, एवढं मात्र नक्की अनुभव.